घराचा मुख्य दरवाजा नेमका कोणत्या दिशेला असावा? पुण्याच्या कुलदीप जोशींनी सांगितली नियमावली. घर बांधताना घराच्या मुख्य दरवाजाचे नियम कोणते याविषयी अधिक माहिती पुण्यातील वास्तुतज्ञ कुलदीप जोशी यांनी दिली आहे. वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीशी निगडीत असल्याने घर बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती, चैतन्य याचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असल्याने वास्तूची निवड आणि बांधकाम करताना नियोजन आणि वास्तुशास्त्रातील मूलभूत नियमांचा आग्रह धरताना बहुतेक जण दिसतात. यामागे अंधश्रद्धेचा भाग नाही, तर घर बांधतच आहोत तर वास्तूचे काही नियम पाळल्यास काय हरकत आहे असा सरळ विचार त्यामागे असतो. त्यामुळे घर बांधताना घराच्या मुख्य दरवाजाचे नियम कोणते याविषयीचं अधिक माहिती वास्तुतज्ञ कुलदीप जोशी यांनी दिली आहे. आपल्या स्वप्नातील घर वाकडे तिकडे आणि अनियमित आकाराच्या प्लॉटवर बांधकाम केल्यास आर्थिक हानी किंवा मतभेद वाढ होण्याची शक्यता असते. मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींना सामना करावा लागू शकतो. पूर्व दिशेकडे तोंडवळा असणारे घर शुभ मानले जाते. स्वयंपाक घर मोकळे हवेशीर असण्यासोबतच त्याची दिशाही लक्षात घ्यावी असं कुलदीप जोशी सांगतात. घराच्या मुख्य दरवाजाचेही काही नियम. एक, घराच्या मुख्य दरवाजासमोर रस्ता नसावा. दरवाजासमोर रस्ता असल्यास आपल्या विकासात बाधा येते. दोन, दरवाजासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पडतात. तीन, दरवाजासमोर नेहमी पाणी वाहते ठेवल्याने नेहमी आर्थिक नुकसान होत असते. चार, दरवाजासमोर मंदिर असेल तर घरात कधीच सुख नांदत नाही. पाच, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्तंभ असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात. सहा, जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यसनाधीन व नेहमी दुखात बुडालेला असतो. सात, घरासमोर रस्ता मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात. आठ, घराचे मुख्य प्रवेशद्वार घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे अशी माहिती कुलदीप जोशी यांनी दिली आहे. सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.